छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे संकेत महायुतीकडनं देण्यात आलेले आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे. एखादा व्यक्ती, एखादा राजकीय नेता जेव्हा एखाद्या समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करतो त्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम करतात अशा व्यक्तीला नाशिक जिल्ह्यातून विरोध असताना त्या उमेदवारासाठी म्हणजे छगन भुजबळांसाठी महायुती का पायगाड्या घालते आहे, ही जागा कोणाकडे आहे, कोणाला सुटणार आहे, आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही. आणि मी पहिले स्पष्ट करतो, ही पत्रकार परिषद काय कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी द्या म्हणून नाही, मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांच्या विरोधात आहे. ज्या छगन भुजबळांनी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं, ओबीसीतून 50% आत मिळावं यासाठी ज्यावेळेस लढा उभा केला त्यावेळेस छगन भुजबळांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन मनोज जरांगे पाटलांवरच नव्हे तर मराठा समाजावर सुद्धा टीका केली, जाती जातींमध्ये वाद लावण्याचं काम केलं, इतर जातींना कारण नसताना मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचं काम जातीयवादी छगन भुजबळांनी केलं असल्यामुळे या नाशिक लोकसभा मतदारसंघात आम्ही महायुतीला या पत्रकार परिषदेमधून इशारा देतो की तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका. आम्ही पंकजाताईंना विरोध केला नाहीये, आम्ही महादेव जानकरांना विरोध केला नाहीये, आम्ही छगन भुजबळांना का विरोध करतोय तर छगन भुजबळ सातत्यानं मराठ्यांच्या विरोधात आहे. हेच छगन भुजबळ ज्यांच्याबद्दल मराठा समाज प्रचंड तीव्र संतोष आहे, राग आहे. आज तुम्ही नाशिक मधल्या मतदारसंघात ही महायुती म्हणते की आम्ही सर्वेवर चालतो. जर तुम्ही सर्वेवर चालता तर मराठा समाजात नव्हे तर इतर 12 बलुतेदार 18 पगड जातीतल्या लोकांना तुम्ही विचारा, ओपन विचारा. एकही माणूस म्हणणार नाही का छगन भुजबळांना उमेदवारी द्या, आम्ही त्यांना निवडून देऊ. त्या घटक पक्षातील पक्षातले नेते सुद्धा त्यांना स्वीकारायला तयार नसताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, तुम्ही हा घाट का धरलाय? तुम्ही मराठ्यांच्या विरोधात भुजबळांना देऊन एक प्रकारे समाजाच्या या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय, एक प्रकारे समाजाला तुम्ही डिचवण्याचं काम करताय. मग तुम्हाला मराठा समाज आणि समाजाची मतं किंवा त्या प्रश्नांची गरज राहिली नाही का? तुम्हाला जर मराठा समाजाविषयी कळवळा असेल तर तुम्ही भुजबळांना उमेदवारी देऊ नका, अन्यथा महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना याचे परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम तुम्हाला परवडणारे नसतील. मग मराठा समाज ज्यावेळेस भुजबळांना विरोध करतो त्यावेळेस आम्हाला जातीयवाद करता म्हणून बोलल्या जातं. अहो त्या छगन भुजबळांनी संविधानिक पदावर बसलेले असताना ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकली, हा सरकार आहे, मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, त्या ठिकाणी सचिव आहेत, आयोग आहे, त्या सर्वांनी मिळून मराठा समाजाला 50% आरक्षण देऊन ते जर न्यायालयात गेले असतं तर त्या ठिकाणी न्यायालय लढाई, भुजबळ जर त्यांच्या ओबीसीचे ते तथाकथित नेते स्वतःला म्हणतात त्यावेळेस लढले असते तर आम्हाला मान्य झालं असतं की ते न्यायालयात गेले, न्याय प्रविष्ट त्यांनी ती भूमिका बजावली. त्यांनी ते केलं नाही, त्यांनी रस्त्यावर उतरून मराठ्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली. त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी मुंबईला जर मराठे आले तर अरबी समुद्रात बुडू, इतक्या खालच्या लेवलला जर एखादा राजकीय नेता बोलत असेल आणि त्याला जर उमेदवारी देत असाल तर नाशिक जिल्ह्यात भुजबळांना पाडल्याशिवाय यापूर्वीही 2 मतदार निवडणुकीत 2 वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. तुम्ही पाहिलं असेल, एकदा 2.5 लाखांनी, एकदा 2.75 लाखांनी पडलेले भुजबळ हे निवडून येतील ही जादुई शोध कुठल्या महायुतीतल्या नेत्यानं लावला त्यांनी आम्हाला स्पष्ट तरी करावं. आणि आता तर त्याच्या उलट आहेत, भुजबळांबद्दल प्रचंड रोष असताना तुम्ही, तुम्हाला ओबीसी चेहरा द्यायचा ना, मग तुमच्याकडे देवयानी फरांदे आहेत,
तुमच्याकडे लक्ष्मण सावजी आहेत, तुमच्याकडे शिंदे गटात सुद्धा ओबीसीचे चेहरे आहेत, राष्ट्रवादीकडे सुद्धा अजितदादांच्या ओबीसीचे चेहरे आहेत, तुम्ही त्यांना द्या. आमचा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विरोध नाहीये, आमचा छगन भुजबळांना विरोध आहे. लक्षात घ्या, कारण ते छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असतात म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही तुम्हीच सांगितलं होतं की मराठा समाजाच्या भूमिकेशी महायुती समरस आहे, मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल महायुतीला जाण आहे. मग ही तुमची जाण आहे का? आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आमच्या बोकांडी तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुम्ही मराठा समाजाला ललकारताय का? मराठा समाजाचा अंत पाहताय का? की तुम्हाला मराठा समाजाशी काही देणं घेणंच नाही हे स्पष्ट करावं. छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नये ही आमची सकल मराठा समाजाची वैयक्तिक नाही तर सगळ्या समाजाची भूमिका आहे की छगन भुजबळांना या मतदारसंघात उमेदवारी देऊ नका, अन्यथा याचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील. नाही, मतदान करायचा प्रश्न आम्ही काही राजा भाऊ वाजेंची शिफारस करायला या ठिकाणी बसलो नाही. आम्हाला पर्यायशी तमा नाही. आमचा दुश्मन कोण आहे समाजाचा? छगन भुजबळ. छगन भुजबळ नाही, आम्ही राजा भाऊ वाजेंना का मतदान करायचं? आम्ही त्यावेळेस ठरवू ना, आम्ही ज्यावेळेस भूमिका घ्यायची त्यावेळेस घेऊ. पण समाजाने कोणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा रोल येईल त्यावेळेस. आमची भूमिका काय आहे? आम्ही छगन भुजबळांच्या विरोधात सातत्यानं आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय. छगन भुजबळ आम्हाला समाजाला टार्गेट करता म्हणून छगन भुजबळांच्या विरोधात आमचा आवाज आहे. छगन भुजबळांना उमेदवारी दुसरी कोणालाही द्यावी ना. आज जर आम्ही म्हटलो का हो आम्ही राजा भाऊंना करू तर मराठा समाजावर, मराठा क्रांती मोर्चावर आरोप करणारे तेच येतील की हे महाविकास आघाडीला मराठा क्रांती मोर्चा पूरक भूमिका घेतोय. त्याच्यामुळं आमची स्पष्ट भूमिका आहे की भुजबळांच्या ऐवजी तुम्ही कोणी उमेदवार, नंतर समाज ठरवेल कोणाला मतदान करायचं. हे बघा, फरांदे मॅडमांनी त्याच्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. अहो, मी माझ्या समाजासाठी काम करतो ना, मी माझ्या समाजासाठी काम करत नाही का? मला त्यांच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. लक्षात घ्या, भुजबळांनी अति केलेलं आहे, छगन भुजबळांनी अति केलेलं आहे मराठा समाजाच्या बाबत. त्याच्यामुळं भुजबळांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही. अहो, त्यांनी त्यांच्या नेत्याच्या समर्थनात केली ना, मराठा समाजाच्या समर्थनात थोडी विरोधात थोडी केली. कोणी कोणाच्या नेत्याच्या संदर्भात जर भूमिका घेत असेल तर ती समाज त्यांची भूमिका आहे वैयक्तिक. मराठा समाजाचे विरोधक छगन भुजबळ आहेत, त्यांना उमेदवारी देऊ नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही जरांगे पाटलांशी नक्कीच याबाबत चर्चा करू की जर भुजबळांना उमेदवारी दिली तर त्यांनी ऑलरेडी पहिलेच सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणाला पाडायचं तुम्ही ठरवून घ्या. ज्या त्या लेवलला, ज्या त्या मतदारसंघात जिथे जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्या. पण छगन भुजबळ जर या ठिकाणी उमेदवारी करणार असतील तर निश्चितपणे छगन भुजबळांच्या बाबत आम्ही सकल मराठा समाजाचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांकडे जाऊ आणि त्यांना या ठिकाणी भूमिका स्पष्ट करायला हवी. कारण भुजबळ हे एकमेव आहे जे मराठा समाजाच्या आड येत आहे. छगन भुजबळांना नाशिक मधून जर तिकीट दिलं तर मी